अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेमध्ये 72वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत लयबद्ध रीतीने सादर करून येथील वातावरण देशभक्तिमय करून टाकले होते। विद्यार्थ्यांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले। या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिषद मराठी शाळेच्या स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई चंदनशिव, तसेच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य रसल दादा, सरकटे भाऊ, आपले कुंभार दादा, तसेच इतर मान्यवर मंडळी, तसेच अंगणवाडी व बालवाडीच्या सर्व सेविका, मदतनीस भगिनी, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सुधा पाटील दादा, आपल्या जामनेर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय संजय भाऊ पाटील, या सर्वांची आपल्या या ध्वजारोहणासाठी खास करून उपस्थिती होती। तर शासनाचं एक नवीनच परिपत्रक आज या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आलेलं आहे, त्याच्यामध्ये तंबाखूमुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आहे। त्या तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी आपल्याला एक छानशी शपथ घ्यायची आहे, आणि ती फक्त शपथ घ्यायची नाही तर प्रत्यक्ष कृतीत अंमलबजावणी आपल्याला घरोघरी जाऊन गल्लीमध्ये आपल्या परिसरामध्ये ती करायची आहे। तर सर्वांनी आपल्याला शपथमुक्तीची शपथ घेण्यासाठी सर्वांनी एक साथ प्रतिज्ञा केल्या होश्यार। तंबाखू जर्दा खर्रा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामची मला जाणीव आहे, म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा, इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा, यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी सतत प्रयत्न करीन। माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करेन, अशी शपथ आज मी स्वातंत्र्य दिनी घेत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की, भारत माता की, स्वातंत्र्य दिनाचा पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।